जिल्ह्यात कोरोनाची लाट कमी होत असताना शुक्रवारी दिलासा मिळालाय. नवे 880 रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा 11% आलाय. तर 23 रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय. याशिवाय 1241 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 99 रुग्ण आढळले, तसेच आटपाडी तालुक्यात 34 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 54 रुग्ण, खानापूर तालुक्यात 60 रुग्ण, पलूस तालुक्यात 50 रुग्ण, तासगाव तालुक्यात 67 रुग्ण, जत तालुक्यात 85 रुग्ण, कवठेमहंकाळ तालुक्यात 70 रुग्ण, मिरज तालुक्यात 102 रुग्ण, शिराळा तालुक्यात 107 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात सर्वाधिक 152 रुग्ण आढळलेत. तसेच म्युकरमायकोसिसचे नवे 7 रुग्ण आढळलेत. जिल्ह्यात कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यात आलेत. शुक्रवारी कोरोना संशयित जिल्ह्यातील 8158 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या 2683 पैकी 326 जण बाधित आहेत, तर 5476 अँटीजेन चाचणीमध्ये 572 जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय. दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 880 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यानुसार पॉझिटिव्हिटी रेट हा 11% खाली आलाय. जिल्ह्यातील 23 रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये सांगली शहरातील 1 रुग्ण, तर वाळवा व खानापूर तालुक्यातील प्रत्येकी 4 रुग्ण, तासगाव व मिरज तालुक्यातील प्रत्येकी 3 रुग्ण, पलूस, जत आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी 2, तर कडेगाव आणि कवठेमहंकाळ तालुक्यातील प्रत्येकी 1 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. महानगरपालिका क्षेत्रात रुग्णसंख्या घटली आहे. आज 99 रुग्ण आढळले, त्यामध्ये सांगली शहरात 79, तर मिरज शहरात 20 रुग्ण आढळलेत. याशिवाय आटपाडी तालुक्यात 34 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 54 रुग्ण, खानापूर तालुक्यात 60 रुग्ण, पलूस तालुक्यात 50 रुग्ण, तासगाव तालुक्यात 67 रुग्ण, जत तालुक्यात 85 रुग्ण, कवठेमहंकाळ तालुक्यात 70 रुग्ण, मिरज तालुक्यात 102 रुग्ण, शिराळा तालुक्यात 107 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 152 रुग्ण आढळलेत. या सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली, तर या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. तसेच म्युकरमायकोसिसचे नवे 7 रुग्ण आढळलेत. आजपर्यंत म्युकरमायकोसिसचे 207 रुग्ण आढळले, तर 10 रुग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,22,162 रुग्ण आढळलेत, त्यापैकी 3,530 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 1,08,087 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 10,545 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यापैकी 8,358 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.